आता आपल्याला सोडवायचा आहे गणित भाग 2 इयत्ता 10वीच्या पुस्तकामधलं प्रकरण 2 वर्ग समीकरणे, याच्यामधलं सराव संच 2.2 मधलं पहिलं गणित, म्हणजे पुढील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवायचे आहेत. x² + 15x + 54 = 0 हे गणित आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. तर आपण अवयव पद्धतीने सोडवताना अशा दोन संख्या की ज्यांची बेरीज -15 आली पाहिजे आणि गुणाकार 54 आला पाहिजे. ओके, म्हणून 54 गुणाकार आला पाहिजे. अशा दोन संख्या 27 × 54, परंतु 27 - 2 = 25 आणि 27 + 2 = 29, त्याच्यामुळे शक्य नाही आहे. ओके, 9 * 54, 9 × 6 = 15 होतात. ओके, म्हणून 9 × 6 = 54 होतात, म्हणजे -9 + 6 किती होतात -15 आणि गुणाकार -9 × -6 किती होतात -54. ओके, म्हणून x² - 9x + 6x + 54 = 0. एक्स आपण सामायिक काढूया कंसात, x - 9. ओके, कंसाच्या बाहेर काय येतं, x * x x² x * 9 - 9 = 9x, -6 इथं पाहून काढूया, x - 9 येतं, x - 9 x - 9 आणि इथं -6 येतं, = 0. एका कंसात x - 9 लिहूया आणि दुसऱ्या उरलेल्या कंसात x - 6 लिहूया, = 0. तर सर्वप्रथम आपल्याला x - 9 = 0 घेऊया, किंवा x - 6 = 0, x = 9 किंवा x = 6. तर अशा प्रकारे वर्ग समीकरण आपण सोडवलेलं x = 9 किंवा x = 6 हे उत्तर आलेलं आहे.